सचिन काका आपण गाणं जेव्हा सुरू केलं ना तेव्हा आपण ससा होतो मुखड्यामध्ये आणि त्या मुखड्यामध्ये ससा असल्यामुळे ना आपल्याला थोडं विसरायला झालं पण आपण ते पटकन पकडलं आणि मग पटकन पुढे गेलो आणि पहिल्या म्युझिकमध्ये आपल्याला कळलं की आपण ससाहून उपयोगाचं नाही आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला कासवच बनलं बरोबर त्यामुळे आपण अंतऱ्यामध्ये कासव झालो आणि अंतरा पकडला आणि मग ते करत 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 शेवटी आपण जिंकलो हो की नाही हो तर बरोबर ससा आणि कासव ह्याच्यामधला फरक तू तुझ्या मुखड्यामध्ये आणि अंतऱ्यामध्ये दाखवलास थँक्यू वा 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 तर या आपल्या गोड गोष्टीला मार्क किती मिळाले जाणून घेऊया हो हा आदर्श दादा वैशालीताई मी तुला हे जे मार्क देणार आहे ना ज्ञानेश्वरी ते या गाण्यातले कठीण डोंगर खूप छान पार केलेस तू म्हणून आहेत हा सचिन काका अरे बापरे 28 मार्क मिळालेत आपल्याला 30 पैकी क्या बात आहे जोरदार टाळ्या